नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पुन्हा नदीवर आलो आहे जाळं टाकायला. आता आपल्याला जवळजवळ 2 वाजले, म्हणजे दुपारचा वेळ झाला आहे, आणि आपण आज नदीवर जाळं टाकायला आलो आहे. बघा मित्रांनो, आज आपण इथं जाळं टाकणार आहोत. हे आपल्या म्हशी बसल्या तिथं, हे बघा, इथं जाळं टाकणार आहोत. बघू आपल्याला किती मासे भेटतात ते, आपल्याला किती मासे सापडतात ते. आणि मित्रांनो, जाळं टाकून झालं का आपण थोडेसे जांभळं पण खाऊया, कारण इथं जांभळी भरपूर पिकल्यात. हे बघा, हे जांभळीला भरपूर जांभळं आहेत. हे बघा, जवळून दाखवतो. नदीमध्ये आहे. हे बघा, खूप जांभळं आहेत. हे जाळं टाकून झाल्यावर तुम्हाला दाखवतो. पहिले आपण जाळं टाकून घेऊया. ऊन पण भरपूर झालं आहे. आंघोळ पण घे आणि मासे पण भेटतील. चला मित्रांनो, आपण जाळे काढून घेऊ. आपण 2 जाळे घेऊन आलो आहे. मित्रांनो, आपल्याला एक आंबा पण भेटला आहे. बघा, मस्त आहे, पाडाचा आंबा आहे. बघा, तो जाळं टाकून झाल्यावर खाऊ. केला तर आपण जाळं टाकायला सुरुवात करूया. इथं
मित्रांनो, आपलं जाळं टाकून झालं. आता मित्रांनो, आपल्याला इथं जाळं टाकायचं कारण म्हणजे इथं म्हशी बसल्या होत्या आणि ते उठून गेल्यानंतर खडबड पाणी होतं ना, आणि खडबड पाणी झालं की खवली मासा जरा तिथं येतो, म्हणून आपण तिथं जाळं टाकून ठेवलं आहे. आणि आता आपण थोडा वेळ वाट बघूया आणि मग बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते. तोपर्यंत आपण जांभळं खाऊया, आपल्या डोक्याची वरती पण आहे. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, जांभळा आपल्या डोक्याच्या वरती पण आहे. आपण इथं कपडे ठेवले आणि इथंच आपल्या डोक्याच्या वर जांभळा आहेत. आपण आता काढूया. हे बघा मित्रांनो, एवढे आपल्याला जांभळे भेटले आहेत. आता आपण मग असे बघितले तर तिथे जाऊया. मित्रांनो, आपण मग असे बघितले ते जांभळेवर जाऊया. तिथे थोडेसे काढूया आणि दुसरे काय जांभळ. हे बघा, इथं आता आपण जांभळे फोडूया. मस्त जाम आहे, ते आता आपण करून घेऊया. इकडं भरपूर आहे त्या काळीला. इकडं भरपूर लागलेत, पिकलेत बरं भरपूर. बघा मित्रांनो, आपण जांभळीवरती आलो आहे. जांभळं भरपूर पिकले. मित्रांनो, आपण एवढेच करूया, नाही तर जाऊया, नाही तर उशीर होईल. पाऊस आलं, पाऊस आला आहे, त्याच्यामुळे आपण काय एवढं जमलं नाही करणार. लवकर जाऊया. हे बघा, काल भरपूर पाऊस झाला आहे आणि आज पण होईल असं वाटतं, त्याच्यामुळे आपण लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, काल पण पाऊस आपल्याकडं भरपूर झाला आहे आणि आज पण आला आहे, त्याच्यामुळे आपण लवकर घरी जाऊया. आपल्याला अजून एक जांभळ आहे, ती पण भरपूर पिकली वाटतं. हां, एक नंबर. हे बघा मित्रांनो, किती जा. हे बघा मित्रांनो, जांभळ खूप भाजले आणि पिकले पण. ही आपल्याला काही एवढी जांभळ काढायला शक्य नाही होणार. हे बघा, इथं पण भरपूर आहेत. बघू आणखी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जांभळं काढून घेऊन जाऊया. आता सध्या एवढी नाही जमणार आपल्याला, पण आता मासे काढूया घरी जाऊया. हे बघा मित्रांनो, जांभळं लय भारी आहे. मित्रांनो, आपले जांभळं खाऊन झाले. आता आपण मासे बघूया किती लागले ते. इथे एक लागला,
तो खा लागला शेंगा मास लागलाय अजून आपल्याला भेटते कवली मासे भेटला चांगला मित्र मग ओखा लागले नाही मोठा आहे आपण एक लागलाय लय मोठा आहे मित्रांनो आपण अजून एकदा जागा टाकू हा जागा मोकळा तिथं तिथं बघू आपल्या किती मासे वाटतात ते आता इथं जागा टाकून झाल्यावर दाखवतो कारण सगळे मासे ते बघत बसलो तर लय उशीर होईल आपल्याला त्याच्यामुळे जमणार नाही शॉर्टकट मी दाखवू हे तुम्हाला दाखवतो
हे बघा मित्रांनो, आपले हे दोन्ही जाळे काढून झालेत. शेवटी आपल्याला काय एवढे मासे नाही भेटले, हे 4-5 मासे भेटले. आणि आता आपण आंघोळ करून घेऊया आणि घरी जाऊया. हे बघा मित्रांनो, आपल्याला काय आज एवढे नाही मासे भेटलेत, आज एवढेच आहेत, थोडे मासे आज भेटलेत. मित्रांनो, पाऊस येण्यास शक्यता आहे, त्याच्यामुळे आपण आंघोळ करून घरी जाऊया. एवढे मासे भेटत आहेत. चला तर मित्रांनो, आपण घरी जाऊया आता. मित्रांनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.